Speaker sir, I rise to support the cut motions moved by my colleagues and oppose the demands. Speaker sir, पहले डिमांड नंबर 29 पब्लिक ग्रीवन्सीस मजे पहली उलयला बाब मायकल लोबो हाँ पैली संगला कि सरकार एजेंट चलता पैले दिसा ये ड्यूरिंग द कोर्स ऑफ द सेशन आय स्पीकर सर जय पब्लिक ग्रीवन्सीस सेटल करूंक शकता आनी पब्लिक ग्रीवन्सीस डिपार्टमेंट जर स्ट्रेंगन जाता जाल्यार एजंट गरज आसचें ना सो एजंट केन्ना येतात जेन्ना पब्लिक ग्रीवन्स डिपार्टमेंट फेल जाता स्पीकर सर बजेट फॉर पब्लिक ग्रीवन्सीस हॅज बीन इन्क्रीज्ड फ्रॉम 1.86 क्रोर लास्ट इयर टू 2.98 क्रोर दीस इयर वन थर्ड ऑफ द बजेट इज एलोकेटेड टू चीफ मिनिस्टर्स हेल्पलाईन ह्या चीफ मिनिस्टराच्या हेल्पलायनीक 1,04,00,000 रुपया एलोकेट जाल्ले आहा द रेस्ट इज फॉर ऑफीस एक्सपेन्सीस स्पीकर सर 1,000 पेंडींग ग्रिवन्सीस आसात गेल्या वर्सान थोड्यो पेंडींग फ्रॉम 2019 टील डेट मायकल म्हजे आयक कशें एजंट चलयत तें दाखयत तुका स्पीकर सर अर्लियस्ट ग्रिवन्स एक आसा एप्रील 2022 एक उदय जांबेकर म्हणटा विचारता वेदर देर इज अ ऑनलायन फेसिलिटी टू पे हावस टॅक्स कित्याक मडगांव आनी पणजे सोडून आनी म्युनिसिपाल्टीनी ना म्हणून स्पीकर सर ह्यो खंयच्योच पब्लीक ग्रिवन्सीस ट्रॅक करपाक प्रोसिजर ना ऑर सिस्टम ना गेले एक वर्सान 1,042 ग्रिवन्सीस रजिस्टर्ड जाल्यो आनी अशें जर आमी धरलें की 1,86,00,000 आमी मोडले जाल्यार एक ग्रिवन्स तुमकां 17,850 रुपयांक पडली आनी अश्यो हजारांनी हजार पेंडींग आहा स्पीकर सर आमी जे जनता दरबार घेता ते आमी 1,000 रुपया पासून म्हणना तुमकां एक ग्रिवन्स 17,000 पडटा स्पीकर सर द ग्रिवन्स वेबसायट मस्ट शो द नेम एन्ड द कॉन्टेक्ट ऑफ द डिलींग हँड ऑन टू हूम द ग्रिवन्स हॅज बीन फॉरवर्डेड मागीर एक रिमायंडर बटन आसूंक जाय की बाबा डिले जाली जाल्यार आपल्यान कितें करूं स्पीकर सर कंप्लेन्ट्स फक्त 351 म्हणजे 351 कंप्लेन्ट्स हॅव बीन रिसिव्ड विच इज व्हेरी लो नंबर 351 कंप्लेन्ट्स आहा जाल्यार आमदार इतले कित्याक उलयतात हांगा किंवा दॅट मिन्स सगळे गोंयकार खूश आहा कांयच कंप्लेंटूच ना गोंयकारांच्यो स्पीकर सर हाजो अर्थ कितें आयदर पीपल डोंट नो दॅट दे कॅन फायल अ ग्रिवन्स ऑर दॅट दे बिलीव दॅट देर इज नो यूज ऑफ फायलिंग दीस ग्रिवन्स ऑर कंप्लेंट कांय जावचें ना म्हणून आ खुश आहा बरें आतां कशें खुश आहा तें तूं मागीर सांग म्हाका हांव कशें खूश ना तें तुका सांगता स्पीकर सर 351 कंप्लेंटान 134 कंप्लेंट्सूच रिजॉल्व जाल्या म्हणल्यार कितल्यो 37% तूं काटार पास जाला 35% जर पडलें ना जाल्यार फेल जाता तुगेले 37% ग्रिवन्सीस तुवें एड्रेस केल्या स्पीकर सर स्पीकर सर हायस्ट लॅप्स्ड ग्रिवन्सीस म्हळ्यार लॅप्स्ड ग्रिवन्सीस म्हळ्यार कितें अनरिजॉल्वड एन्ड क्लोज्ड रिजॉल्व करूंक जाल्यो ना आनी क्लोज केल्यो ह्यो रेवेन्यू डिपार्टमेंटाक आहा कितलें 65% एन्ड 76% कोण कोणाक तूं अकाउंटेबल धरता स्पीकर सर अकाउंटेबिलिटी इज मस्ट इन पब्लीक ग्रिवन्सीस स्पीकर सर जेन्ना क्लोज म्हणून जाली एक ग्रिवन्स ताका स्कोप फॉर रिव्यू ऑर अपील ना I am just going into this head because this is one of the budget heads, public grievances. Speaker sir, Mukhya Mantri and Gale Varsha mhanle ki apun ek helpline number citizenang ditlo mhanun to register their grievance. Ye propose kartakar maka dista department ak kale ki amka expertise na mhanun. So magir tumhi ek tender kadlo ani startup organization ak dita mhanle. Ee startup company ha ek app buddy consultancy mhanun. Ye app buddy k tumhe dile. Speaker sir, हांव मागतां की हें बाबा चलूं कित्याक ना जाल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे केन्ना केन्ना लायट वता तेन्ना लोक फोन करतात आनी ते कितें म्हणटात आरे कोण तरी फोन काडटलो काय तेन्ना कोणूच फोन काडना लायट गेल्यार फोन काडना सो ग्रिवन्स आनी कसली कंप्लेंट आनी कसली सो स्पीकर सर आतां रिझोल्युशन रेट आमी कशें वाडयतले मुखेलमंत्री ग्रिवन्स साखळेच बसता आनी आयकता मुखेलमंत्र्यान चड बसप Guys, should the entire grievance redressal mechanism be improved?
आनी हें इम्प्रूव करतलो जाल्यार एकाउंटेबिलिटी जाय स्पीकर सर फ्रॉम ग्रीवन्स ऑफिसर्स ऑफ ईच डिपार्टमेंट. स्पीकर सर नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कलेक्टरेटच्या वेबसायटीन जर गेलो जाल्यार थंय सिटिजन्स चार्टर म्हणटो नाच ना. हे पळय हांगा दाखयता हांव, हे पळय वेबसायट काडून दाखयले हांवें. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस स्पीकर सर? पर्रीकार आसतना आमी एक टायम बाउंड डिलिव्हरी ऑफ सर्विसीस म्हणून व्हडले आवाज करून हें केल्लें. तुमचे नॉर्थ गोवा कलेक्टरेट डज नॉट इवन एक्सेप्ट इट. टायम बाउंड हेंच ना. सो स्पीकर सर, दर अशें जाता की सर्वीस एक परफॉर्म करून आनी सर्विसीक तुका मेळपाक टायम बाउंड जायना जाल्यार एक बटनान मनशान ती कंप्लेंट रजिस्टर करपाक फेसिलिटी आसपाक जाय. सो म्हाका दिसता एक लॉ रेगुलेटिंग द ग्रीवन्स सिस्टम हें जाय की टायम बाउंड डिलिव्हरी जर मेळना आनी मॅकॅनिजम जर तुतलेंच जाला जाल्यार करप कितें? स्पीकर सर, एक प्रश्न घालप की वेदर द गोवा रायट ऑफ सिटिजन्स टू टायम बाउंड डिलिव्हरी सर्विसीस एक्ट इज स्टील इन फोर्स अँड फॉलोड एट द वेरियस डिपार्टमेंट्स इन द स्टेट ऑफ गोवा? येस. द डिटेल्स ऑफ कंप्लेन्स रिसिव्ड फ्रॉम पब्लिक फॉर नॉन डिलिव्हरी ऑफ टायम बाउंड सर्विसीस एट वेरियस डिपार्टमेंट्स ड्युरिंग द इयर 2023-24. नील म्हळ्यार सगळ्यांची कामां टायमार जाता, मागीर मायकल आनी एजंट खंयचे आहा म्हणटा. म्हाका प्रश्न पडटा स्पीकर सर, आनी दीस इज ट्रेजरी बँच. आय एम आस्किंग द ट्रेजरी बँच. सगळ्यां जर सारकें चल्लां, एक कंप्लेन ना नील. स्पीकर सर, तुमी सांगूंक कितें सोदतात की रेजिडंट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कन्स्ट्रक्शन लायसन्स, सनद, म्युटेशन हाजेर कोणाची कंप्लेन ना? सगळें खुश आहा. आनी हें जर मुखेलमंत्री अशें आसा म्हणून म्हाका सांगता जाल्यार हांव तुका सांगता हांव कितें करतलो तें पसून म्हाका हांगा सांगूंक लज दिसता. कित्याक अशें जावंकूच शकना स्पीकर सर. सो हांव मागतां मुखेलमंत्र्या कडेन एक मॉडल स्टेट पब्लीक सर्विसीस डिलिव्हरी एक्ट 2023 म्हणून केला. कोणें केला? सेंटर फॉर सिव्हील सोसायटी म्हणून. दीस इज अ वेल रिसर्च अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह पीस ऑफ लेजिस्लेशन दॅट सॉल्व्स मेनी ऑफ द इश्यूज विथ द करंट टायम बाउंड एक्ट. स्पीकर सर, हातूंत अशें आहा की एक्सेस टू स्पीडी, सिंपल, क्लियर, ट्रान्सपेरंट, एफिशियंट, अकाउंटेबल, फेअर, इक्विटेबल अँड टायम बाउंड डिलिव्हरी ऑफ पब्लीक इश्यूज, पब्लीक सर्विसीस हें मेळटा. हें मातशें कन्सल्ट करचें आनी सीएमान ताजेर गोंयचे जनता कितली खूश आहा ती मागीर आमकां सांगची. स्पीकर सर, डिमांड नंबर टू, जनरल एडमिनिस्ट्रेशन अँड कॉर्डिनेशन. स्पीकर सर, हो डिपार्टमेंट पोस्ट फॅक्टो आनीक टेंडर बाय नॉमिनेशनाक फामाद जाला. GAD म्हणल्यार पोस्ट फॅक्टो आनी टेंडर बाय नॉमिनेशन. दीस इज बिकम द नॉर्म. स्पीकर सर, हांवें चॅक केलें फ्रॉम June 2023 टील डेट कितले तुमी पोस्ट फॅक्टो अप्रुवल कितले पयशांचे दिले काय म्हणून. म्हाका फिगर मेळटा 623 crores 36 lakhs 79,844. म्हळ्यार कॅल्क्युलेटर पसून बसना. अप्रॉक्सिमेटली 623 crore rupees पोस्ट फॅक्टो अप्रुवलां दिली GAD. टेंडर बाय नॉमिनेशन पयर म्हजे फ्रेंड बाब नीलकंठ हळदणकरान सांगलें जालें काम दिलें आमी तो टेंडर खंयचो वास्कोचे जेटीचो बाय नॉमिनेशन म्हणून. बाय नॉमिनेशन इज द नॉर्म. इट्स नॉट रॉंग, ही इज अ वेरी ऑनेस्ट गाय एंड ही स्पोक करेक्टली. फोट मारूं ना ताणें, ही टोल्ड वॉट इज ट्रू. स्पीकर सर, GAD बजेट 13% वाडलां. इट इज नाव रिच्ड 166.6 crores. एग्रीकल्चराचें आनी एज्युकेशनाचें बजेट देंवलां, GAD बजेट वाडलां. लॉ डिपार्टमेंटाचें AG बजेट 10% वाडलां, मे बी बिकॉज ऑफ माधुरी. GPARD बजेट जे गव्हर्मेंट स्टाफाक ट्रेन करता हें फक्त 4% वाडलां, 2.4 crore to 2.5 crore. सगळे स्टाफ आमचे ट्रेन्ड आहा, कसली गरज ना ट्रेन बीन करपाची. स्पीकर सर, प्रशासन स्तंभ म्हणून नवी सेक्रेटरियट बांदतले म्हणून सांगले. एकूच प्रोग्रेस जाला. कितें प्रोग्रेस जाला? पाट्या वयल्यान पर्वरी पावल्या. रोहन खावडो खूश की बाबा पर्वरी इज बिकमींग द कॅपिटल म्हणून. पूण तितलेंच तें बजेट एलोकेशन कितें जालां? गेल्या वर्सा आशिल्लें 20 crore, ह्या वर्सा जालां 30 crore. कन्स्ट्रक्शन केन्ना सुरवात जातलें? देव जाणा. स्पीकर सर, मेंटेनन्स ऑफ बिल्डींग्स. मेंटेनन्स ऑफ बिल्डिंगान एक क्वेश्चन घालो बाब काल्लू सालवरिशान की गव्हर्मेंट बिल्डींग GAD इन्स्पेक्ट करता काय म्हणून. ताका आन्सर मेळ्ळें ना म्हणून.
पण एक सिमिलर क्वेश्चन स्पीकर सर LAQ नंबर 74 डेटेड 5th of February 2024 लिस्ट ऑफ बिल्डिंग्स दॅट नीड मेंटेनन्स उदाहरण हॅज बीन गिवन आणि मला ताजेर कळटा की ऑफिस ऑफ सोशल वेलफेअर फॉल्स सिलिंग पयर कॉलेप्स झाला ते असा डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी ओल्ड अँड हजार्डस गोवा कॉलेज ऑफ फार्मसी गोवा पॉलिटेक्निक कॉलेज GEC फर्मागुडी झोनल ॲग्रिकल्चर ऑफिस 70 गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल चांदर राय कवोरींग स्पीकर सर थोड्यो बिल्डिंग्यो ह्या लिस्टान ना लायक द न्यू हायकोर्ट बिल्डींग वो हायकोर्टा बिल्डिंगाचे रूफ लीक जावपाक लागला सो सरकाराक एक कितें मॅकॅनिजम आहा टू मॉनिटर ऑल दीस बिल्डिंग्स अँड टेक इट टू रिपेअर बिफोर द प्रॉब्लेम वर्सन्स हे GAD चे काम असता स्पीकर सर स्पीकर सर वो GAD डिपार्टमेंट म्हणटो BJP ऑफिशियल कॅम्पेन डिपार्टमेंट जाल्लो आहा कसो तो पळय पंचायत चलो अभियान केन्नाच्यान 27th February to 1st March सिमिलर टू सरकार तुमच्या दारी ही कॅम्पेन स्पीकर सर सगळे मंत्री पंचायत आणि म्युन्सिपाल्टीनी भोवले सरकारचे खुजतात कितले पैसे मोडले ते मुखेलमंत्री सांगतलो स्पीकर सर ही कॅम्पेन चलली विकसित भारताची मेसेज गावात लास्ट मॅन अंत्योदय तत्वाचेर आम्ही जे पावंक सोदता ते मनशाक पावली स्पीकर सर असो गव्हर्नमेंटाचो पैसो काबार करप इबाडप आणि इबाडून लोकांनी कानात घेऊन घालून घेवप ना म्हणून हांव आमच्या साश्टीकारांक चड करून साऊथ गोयच्या जनतेक सल्यूट मारता की इतले सगळे करून पसून तुमकां ताणी तुमचो जागो दाखयलोच स्पीकर सर व्हेकल्स आमकां सांगल्या की व्हेकल्स सगळीं आमी 2024 इलेक्ट्रीक घेतली म्हणून म्हाका एक गाडी इलेक्ट्रीक दिश्टी पडना खंयच्याच मंत्र्या कडेन इलेक्ट्रीक गाडी ना हांव एक इलेक्ट्रीक घेवन म्हाका ती इलेक्ट्रीक गाडी पसून ही जावपाक लागली आतां आहा रे पूण तुमच्यो ज्यो गाडयो पळयल्यो जाल्यार एकल्याची इलेक्ट्रीक गाडी ना फाल्यां ते हाजे डिमांड्साचे सुदीन ढवळीकराचे डिमांड्साक हांव विचारपाचो आहा ताजी पयली गाडी इलेक्ट्रीक आहा काय म्हणून स्पीकर सर आतां वता स्कील डेवलॉपमेंट अँड एंटरप्रिनरशीप डिमांड नंबर 61 सर स्पीकर सर मुखेलमंत्र्यान एक प्रपोज केले इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स म्हणून म्हळ्यार ट्रेनिंग वोकेशनल इन्स्ट्रक्टर्स ऑफ ऑल गव्हर्नमेंट ITIs विथ द हेल्प ऑफ IIT NIT बीट्स पिलानी गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्पीकर सर सगळें बरें आहा खंयचो बजेट हेड इज गोइंग टू फायनान्स दीस इट्स नॉट मेन्शन एनीवेर स्पीकर सर आनी एक ताणें अनाउंसमेंट केलो टू स्टार्ट स्पेशलायज्ड एन्ड एडवान्स स्किल बेस्ड कोर्सीस इन ITIs विथ इंडस्ट्री कॉलेबोरेशन एज पर द नीड ऑफ लोकल इंडस्ट्री स्पीकर सर म्हाका दिसता की बाय द टायम दीस थिंग हॅपन्स 2027 जातलें तुमी आनी एक कसले तरी पंचायत चलो अभियान स्टार्ट करतले तुमकां लोक परते कानान घालून कशेंच दिवचे ना तुमी कोणाचें कांय केलें ना हें स्किलींग म्हणटा तें जावंक ना सगळे भायले लोक येवन आमच्या इंडस्ट्रीन भरल्या स्पीकर सर बजेट एलोकेशनाचेर पळोवया बजेट हे जे काउन्सिलर्स म्हण आहा काउन्सिलर म्हणटा म्युन्सिपल काउन्सिलर न्ही तांचे बजेट वाडयतले तुमी हे जे काउन्सिलर आहात स्किल डेवलॉपमेंटाचे तांचे बजेट 25 लाखाच्यान 15 लाख केला मुखेलमंत्र्याची एक कौशल्य पाथ स्कीम म्हण आहा ऑब्जेक्टीव ऑफ द स्कीम इज टू स्किल अपस्किल अँड रिस्किल मॅक्झिमम गोवन यूथ विथ क्वालिटी ट्रेनिंग थ्रू शॉर्ट टर्म अँड रिकॉग्निशन ऑफ प्रायर लर्नींग स्पीकर सर हें सांगतना आयकूंक बरें दिसता हें कित्याक वी वॉन्ट टू ब्रिज द गॅप बिटवीन डिमांड अँड सप्लाय ऑफ स्किल्ड मॅन पावर पूण हाजें बजेट रिड्यूस केलां फ्रॉम 1.75 crore to 1.7 crore स्पीकर सर ही फ्लॅगशीप स्कीम तुमची फ्लॅगशीप स्किमीचें बजेट डबल करूंक जाय आशिल्लें रेड्यूस कित्याक केलां तें कळना स्पीकर सर ओवरऑल एलोकेशन ऑफ ग्रांट्स इन एड अंडर वेरियस स्किम्स इन्क्लुडींग एप्रेंटिसशीप प्रोग्राम्स हॅव बीन रिड्यूस्ड फ्रॉम 13.59 crore to 4.88 crore आमचे फातोर्ड्याची ITI कितें जाली ती मुखेलमंत्र्यान सांगची टाटा बरोबर टायअप कितें जालें तेंय सांगचें स्पीकर सर ओवरऑल एलोकेशन टुवर्ड्स स्कॉलरशीप स्टायपेंड हें दॅट इन्क्लुड्स किट्स फॉर ST SC फायनान्शियल असिस्टंट स्कीम हॅज बीन रिड्यूस फ्रॉम 2.2 crore to 1.74 crore विच इज अ रिडक्शन ऑफ 21% कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड्स कॅपिटल एक्सपेंडिचर अंडर बजेट हे GSIDC बिल्डिंग्स हॅज बीन रिड्यूस्ड फ्रॉम 20 crore to 3 crore
सो म्हाका कळना खंयच्यान म्हापशेची आय टी आय येतली, काणकोणची आय टी आय येतली, आमची आय टी आय येतली ती. एप्रेंटिसीप प्रोग्राम, स्पिकर सर, कंपनी नॉन गोवन लोकांक अप्रेंटीस म्हणून हायर करतात. तुम्ही ना लिस्ट दिला 9831 लोकांचे हू हॅव बीन हायर्ड एज अप्रेंटीस. हाव वी नो दे आर गोवन्स ऑर नॉन गोवन्स? फायनली स्पिकर सर, हांव जाणा की कायद्या प्रमाणे तुका ते गोवन नॉन गोवन आयडेंटिफिकेशन जायना. तू म्हणतो ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, लीड द प्लेज इन कम, देर इज द फर्स्ट लायन इन द प्लेज ऑफ दॅट वी टेक. पूण स्पिकर सर, सगळो आमदार जो हांगा आसा, सगळे आमदार जे हांगा आसा जे उलयतात, दे वॉन्ट दॅट लोकल पीपल हॅव टू बी गिवन सम प्रोटेक्शन. स्पिकर सर, तीन स्किमी आहा फॉर अप्रेंटिसीप फॉर प्रायवेट सेक्टर. एक नॅशनल अप्रेंटिसीप प्रोमोशन स्कीम म्हणून, एक गोवा चीफ मिनिस्टर्स अप्रेंटिसीप ट्रेनिंग स्कीम 2021, आनीक एक आहा ती प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिसीप मेला म्हणून. स्पिकर सर, सेकंड जी मुखेलमंत्र्याची स्कीम आहा तातूंत 15 वर्सांची डोमिसायल गरजेची. स्पिकर सर, हातूंत खंय कोटा सिस्टम आहा काय म्हणून की मिनिमम नंबर ऑफ अप्रेंटिसीप अंडर द स्टेट स्कीम गोंयकार घेतले, हें कितें करूं येता? कॅन अ कंपनी हायर ऑल इट्स अप्रेंटिसीप फ्रॉम आउटसायड द स्टेट अंडर द नॅशनल स्कीम? दीज आर क्वेश्चन्स येस टू आन्सर. आय डोंट नो वेदर इज लिसनिंग फ्रॉम आउटसायड, आय एम शुअर इज नॉट गोईंग टू लिसन आन्सर दीस, बिकॉज दीज आर व्हेरी अनकम्फर्टेबल आन्सर्स दॅट यू हॅव टू गीव. स्पिकर सर, अशें दिसता की हें प्रायम मिनिस्टर PMNAM म्हणटा तो आहा तो. PMNAM इज ऑर्गनायज ऑन एवरी सेकंड मंडे इन 1/3 ऑफ द टोटल नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट्स इन द स्टेट विथ द फ्लेक्सिबिलिटी ऑफ चूजिंग द डिस्ट्रिक्ट लोकेशन ऑन द डे ऑफ द मेला. स्मॉलर स्टेट्स ॲक्च्युली कॅन डू इट वेल, बट गोंयान फक्त दोनूच जाण जाला. अँड वी हॅव बीन ऑर्गनायजिंग दीस इवेंट 3 times अ इयर. स्पिकर सर, ITI, मुखेलमंत्री एक मॉडल ITI करपाचे सदां उलयता, अँड वीच इज अ जॉईंट वेंचर बिटवीन बोथ द इंजिन्स. टोटल एलोकेशन स्पिकर सर 5 crore rupees, 3.5 crore सेंटराचे, 1.5 crore आमचे. फंड रिलीज झाला फक्त 2.5 crore. फंड युटिलाइज झाला 1.98 crore. न्यू बिल्डिंग हॅज बीन कन्स्ट्रक्टेड ॲट ITI पेनजीम. यू हॅव स्पेंड 39.6% ऑफ द टोटल एलोकेशन. स्पीकर सर, वॉट इज दिस मॉडल ITI? इज इट बिकमिंग अ डिमांड सेंटर फॉर लोकल इंडस्ट्रीज फॉर इट्स एक्सपर्टाईज? इज इट सायनिंग फ्लेक्सी MOUs ऑर इज इट ट्रेनिंग ऑफ अनऑर्गनाइज सेक्टर्स अँड एक्झिस्टिंग इंडस्ट्रियल वर्क फोर? ITI मॉडल ITI झाल्या काय किती? स्पीकर सर, हे आम्ही चितपाक जाय. मायकल लोबो नोदोळ सांगले की 34 proposals फॉर परचेज ऑफ इक्विपमेंट आणि मशिनरी हे पेंडींग आहा. टोटल एस्टिमेटेड कॉस्ट इज 35 crore. सम ऑफ दीज इक्विपमेंट इन्क्लूड व्हेकल्स, इंजिन्स, वेल्डिंग इक्विपमेंट, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. स्पीकर सर, रिप्लाय जे आमकां आयल्या की ॲडमिनिस्ट्रेटीव अप्रुवल इज ऑप्टेन बट द पॅकेज इज बींग रिसिव्ड ड्यू टू एडिशन डिलिशन ऑफकोर्सीस. म्हाका दिसता स्पीकर सर, सरकार पयशे म्हणूंक सोदना बिकॉज दीस इज नॉट अ प्रायोरिटी फॉर देम. मुखेलमंत्र्यान सांगला की टाटा 230 crore इनवेस्ट करतलो टू अपग्रेड ITIs इन गोवा. वॉट इज द स्टेटस? स्पीकर सर, 54 proposals फॉर टूल अँड इक्विपमेंट इज पेंडींग वर्थ 13.62 crore. हे क्लियर करा म्हणून हांव डिमांड करतां. स्पीकर सर, 2023-24 27% ऑफ ऑल द सीट्स इन ITI आर वेकंट. रोहन, हे म्हाजें पळय तूं, हें तुकाय गरजेचें. 27% ऑफ ऑल द सीट्स इन ITI आर वेकंट 2023-24. ड्रोन टॅक्नॉलॉजीन 24 seats आसले, 4 seats घेतले. आनी स्पीकर सर, 20 seats वेकंट उरले. सो गोंयान जर इतलो हाय अनएम्प्लॉयमेंट आहा जाल्यार असले कोर्सीस वीच शूड गीव यू एम्प्लॉयमेंट, वाय आर पीपल नॉट टेकिंग इट? सो कुड इट बी दॅट देर इज नो डिमांड फॉर दीस कोर्सीस? हो प्रश्न आहा. हे म्हाका दिसता मुखेलमंत्र्यान हाजेर विचार करपाक जाय. ड्रोन टॅक्नॉलॉजी इज समथींग नायस, वी सी इट्स अ मॉडर्न डे थिंग, बट वाय आर पीपल नॉट कमिंग फॉर दीस कोर्सीस? इज इट आउटडेटेड कोर्स दॅट वी आर ऑफरींग? स्पीकर सर, हाका हें सगळें चिंतपाची गरज आहा. आतां हांव स्पीकर सर उलयतां डिमांड नंबर 11 excise. BJP म्हण ती खरीच पार्टी विथ अ डिफरन्स. अशी पार्टी विथ अ डिफरन्स देन इट दॅट इट हॅज बिकम अ डिफरंट पार्टी इन गोवा. एक सायडीन मायकल लोबो आहा जो म्हणटा सोरो जायच, सोरो जिवाक बरो म्हणून. एक सायडीन आमदार आहा जो म्हणटा की सोरो सोडचो म्हणून, सोरो दारू बंदी हाडची म्हणून. दारू बंदी हाडिल्ले गांव बिहारा भशेन, ह्या गांवान हूच लिकर
म्हणजे इलिगल लिकर स्पुरियस लिकर पिऊन लोकांचे डोळे वतात किडनी वतात मरतात असे खूप जाता. म्हणजे अल कपोन म्हणून जो आशिल्लो जो दादा आशिल्लो फ्रॉम शिकागो तसले तुम्ही दादा बी तयार करूंक सोदता काय किती हो प्रश्न पडटा स्पीकर सर. नितीश कुमाराक ते कोता येता तो जाणटो जाल्लो आहा आम्ही ते ओगी धाडचे न्ही हांगा. पूण एक स्पीकर सर प्रश्न येता की गोंयांत सोरो सवाय जावंक शकता. बाब निलेश काब्रालान हें म्हणलां म्हणून हांवें आत्तां वाचलां खंय तरी. स्पीकर सर एक इशू आहा की गोंयांत सोरो गुडगांवचे परस बरो हें आमी कशें तरी दाखोवंक जाय. नाजाल्यार वेडींग डेस्टिनेशन कितें तें कसलें तें डेस्टिनेशन वेडींग हीं करपाक सगळें आमी हांगा येतात आनी बाटल्यो थंयच्यान घेवन येतात. आजो अर्थ कितें स्पीकर सर? सो आनी हें कित्याक जाता? बिकॉज हरियाणा हेज द सेम स्क्रॅप लिकर पॉलिसी हेज दिल्ली वेर दे से यू गीव मी 10 crores फॉर वन लायसन्स. तूं कशेंय विक तें एन्ड देन हरियाणाचे जे कोण सोरेकार आहात ते सगळे स्टेटींनी ते सोरो धुकलूंक लागतात आनी तो सोरो मागीर सगळ्या कडेन पावता. सो वी हॅव अ डेस्टिनेशन वेडींग डेस्टिनेशन इन गोवा बट लिकर कम्स फ्रॉम आउटसायड. यस स्पीकर सर हाजे खातीर म्हाका दिसता हाजेर कितें तरी देर इज आय फील 100% स्कोप फॉर रिड्युसींग एक्सायज ड्युटी ऑन लिकर. मुखेलमंत्र्यान तो मला पोर्टफोलिओ सोडचो आनी कोण घेता ताका दिवचो. कित्याक लास्ट टायम हांवें रेट सांगिल्ल्यो की बाबा ही रेट गुडगांव ही रेट गोंया म्हणून ती सांगल्यार तुमी बीजेपीचे म्हाका ट्रोल केले सगळ्यांनी क्या विजय घेवपी म्हणून. विजय घेवपी पयशे दिवन तुमचे भशेन फुकट मारपी न्ही. हांव पयशे दिवन घेवपी म्हणून म्हाका रेट खबर आहा. तुमकां ती खबर ना कितें तुमी फुकट पिता आसतले आनी पिना जाल्यार पिवपा लागात जिवाक बरो तो. स्पीकर सर तुमचे रवी नायकान तुजो सांगला ते आयकात जाणट्यांचे बाय दिव्या राणेचे आयका सांगला ताणें कितें तें काजू फेस्ताक की इल्लें कुट्ट घेवप बरें म्हण तें. सो तें कुट्ट घेता ते मनशाक पोर्टफोलिओ दिल्यार बरो असो दिसता म्हाका तो. नाजाल्यार तें कांय जावचें ना. बट नाव आय एम कमींग टू अ सिरियस इशू. पेडण्यान एक्सायज स्कॅम जालें स्पीकर सर आनी पेडण्यान लायसन्स रिन्युअल फीज लायसन्स होल्डराच्यो गव्हर्मेंट ट्रेजरीन वचपाचे जाग्यार त्यो कोणाचे प्रायवेट बॉल्सान गेल्यो आनी 3 अकॉर्डींग टू द प्रिलिमिनरी इन्क्वायरी बाय द डिपार्टमेंट 3 ऑफिशियल एक UDC आनी 2 एक्सायज इन्स्पेक्टरांक सस्पेन्शन घाले पेंडींग इन्क्वायरी. स्पीकर सर UDCचेर चार्ज आशिल्ली ऑफ मिसअप्रोप्रिएशन ऑफ लायसन्स फीज आनी एक डेरिलिक्शन ऑफ ड्युटीज रिकवरी ऑफ 27,78,150 अलोंग वीथ इंट्रस्ट हॅज बीन मेड. हें म्हाका उत्तर स्पीकर सर मेळ्ळां. आतां अशें कळटा की ते LD एक्सायज इन्स्पेक्टरांक तुमी रिइन्स्टेट केल्या आनी UDCक तुमी स्केपगोट केला. स्पीकर सर आतां हांव प्रश्न विचारूंक सोदतां आनी बाब भटाक तें खबर आसतलें बरें की तो एकटोच करतालो काय ती टीम आशिल्ली. स्पीकर सर तुमचो प्रिलिमिनरी रिपोर्ट फ्रॉम विजिलन्स डिपार्टमेंट इज अवेटेड इज द आन्सर. इफ इट इज अवेटेड हाव डीड द विजिलन्स गीव क्लीन चीट टू दीस एक्सायज इन्स्पेक्टर्स हू हॅव बीन रिइन्स्टेटेड. दीस इज सरप्रायजींग. आय थिंक विजिलन्स एन्ड एक्सायज बोथ हेल्ड बाय द सेम पर्सन. स्पीकर सर इलिगल आल्कोहोल स्मगलींग हें गोंयांत चालू आहा. म्हजे क्वेश्चना प्रमाणे तुम्ही उत्तर दिला की 2,30,00,000 119 केसीस ऑफ इलिगल सोरो हॅज बीन सीज्ड एट गोवाज चॅकपोस्ट फ्रॉम 1 April 2020 टील डेट. म्हाका स्पीकर सर हें एक इलिगल आल्कोहोल हब जावचें न्ही अशें म्हाकाय दिसता. पूण हातूंत एक्चुअल नंबर ऑफ ट्रक्स लिव्हींग द स्टेट्स आय थिंक इज मच हायर. द गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका कडच्यान जर डेटा घेतलो आमी जाल्यार म्हाका दिसता की वी वील अंडरस्टँड दॅट इट्स अ मच हायर नंबर. आनी वॉट इज द सोर्स ऑफ दीस इलिगल आल्कोहोल एन्ड द स्मगलर्स बिहायंड इट इज द जॉब ऑफ द एक्सायज मिनिस्टर टू फायंड आवट. स्पीकर सर एक बरें गाजलें थोडे दीस पयलीं वॉज लायसन्स विद इन 100 meters ऑफ स्कूल्स एन्ड रिलिजियस इन्स्टिट्युशन्स. आनी मुखेलमंत्र्यान तें डिफेंड केलें की ट्युरिजमा खातीर आमी केलां म्हणून. स्पीकर सर इन द नेम ऑफ ट्युरिजम आय थिंक द ऑफिशियल्स ऑफ द एक्सायज डिपार्टमेंट आय विलींग टू रिस्क द वेलबींग ऑफ स्टुडंट्स एन्ड ऑल्सो वर्शिपर्स. सर स्पीकर सर अशें जर सरकार डिसिजनां घेवपाक लागलें जाल्यार ओन्ली गॉड कॅन हेल्प अस नॉट ओन्ली दोज वर्शिपर्स बट हेल्प ऑल ऑफ अस. स्पीकर सर सब लेटींग ऑफ लिकर शॉप्स जें आतां बाब मायकल लोबन म्हणलें लिकर शॉप म्हण तें गोंयकारांचो धंदो तो दुसऱ्यांनी भायल्यांनी चलोवंकूच दिवप ना हें हांव मताचो. आय कंप्लिटली सपोर्ट मायकल आनी ताचे खातीर वॉट इज द वे टू एनफोर्स इट वी हॅव टू सी हाव टू एनफोर्स इट. फर्स्ट
वेरिफिकेशन ऑफ द शॉप एंड स्टॉक ऑफ वेट बिल्स ये करचे पडतले. दुसरे म्हणजे तू मँडेटरी कर फॉर ऑल एक्साइज लायसन्सेस टू बी लिंक्ड टू पेन एंड टीन नंबर जस्ट लाईक एफ एस एस ए आय केला. त्या भशेन आम्ही जर सिस्टम केलो जाल्यार हो धंदो गोंयकाराच्या हातान उरतलो नाल्यार भायले येऊन होय धंदो उखलून व्हरतले. दे विल हायजॅक दीस. स्पीकर सर लिकर शॉप एट द एअरपोर्ट. स्पीकर सर गेले खेपे मोपा एअरपोर्टाचेर सोऱ्याचें दुकान घालां हाजेर डिस्कशन जालें आनी मुखेलमंत्र्यान म्हाका प्रश्न केलो तूं इतलो भोंवता मरे म्हणून तूं सोऱ्याचें दुकान पळोवना एअरपोर्टाचेर. स्पीकर सर सगळे इंटरनॅशनल एअरपोर्टांचेर ड्युटी फ्री दुकानां आहा. स्टेट ड्युटी पेड दुकानां ना. पूण मुखेलमंत्र्यान म्हाका सारकें कानान घालें टाट करून एक हाजेर तें घुस्पायलें आनी सगळ्यांक घुस्पायलें. स्पीकर सर मोपा जें कितें येता पळय इज अ रिटेल शॉप विच इज अ मोनोपोली. एक कोणाक तरी मोनोपोली करपाक दिल्ली आहा आनी थंय 25 वर्सांचो डोमिसायल कायदो काडला स्पेशली. सो स्पीकर सर हें शॉप थंय आसूंकच जायना आनी म्हाका दिसता इट इज अ इन्सल्ट टू गोवन्स दॅट जो सोरो आमकां गरजेचो जो खूब जाणांक गरज आसता व्हरपाक भायर तो सोरो आमी भायल्या कडच्यान घेवचो आनी तो सोरो आनी कोणा कडच्यान घेवचो आनी ती मोनोपोलीन घेवचो ताका जाय ती रेटीन आमी तो घेवचो. हें स्पीकर सर आनी म्हाका चड करून दिसता तो भायलोच आसतलो. तो कोण खरो आहा तो तुमी मागीर आमकां सांगात. पूण स्पीकर सर हें गोंय गोंयचें जर कितेंय मोग आहा आनी गोंयचो सोरो पिनासतना पासून गोंयचेर जर सरकाराक मोग आहा मुखेलमंत्र्याक जर मोग आहा जाल्यार हें दुकान ताणें बंद उडोवंक जाय. स्पीकर सर लिकर शॉप इनसायड सुपर मार्केट्स. लिकर शॉपान सुपर मार्केटान ते एनक्लोज स्पेस म्हणून आसपाक जाय लिकर शॉप करपाक. आमचे गोगळान मागीर खारेबांदार एक आतां हे सगळे भायले येतात आनी ते चिल्ड्रन स्नॅक्साच्या सायडीनूच सोऱ्याचे हे करतात. हे कितें म्हणटा ते बेसिकली एनक्लोजर फॉर सेलिंग सोरो. सो वॉट आर दे आर नो लॉंगर सुपर मार्केट. दे आर जस्ट बिगर सेल्फ सर्वीस जनरल स्टोर्स दॅट ओपन लिकर स्टोर्स अंडर द गार्ब ऑफ सुपर मार्केट. स्पीकर सर अशे कितलींच सुपर मार्केटां आहा जी 100 मिटर ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स आसात आनी ती सुशेगाद सरकारा बॅकिंगाचेर चलतात. स्पीकर सर आतां येता हांव ऑफिशियल लँग्वेज. कोंकणी उलय कोंकणी बरय कोंकणींतल्यान सरकार चलय म्हणून हें करून आमी राजकारणांत आयिल्ले. मुखेलमंत्री आमचे बरोबर नाशिल्लो कोंकणी ऑफिशियल लँग्वेज मागपाक. बजेट एलोकेशन फॉर प्रमोशन एंड डिवलपमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज रिड्यूस्ड फ्रॉम 95 लॅक्स टू 45 लॅक्स. गेले खेपे आमी म्हणले की हे भायले ऑफिसर जे येतात IAS, IPS, IFS ऑफिसर हांकां पब्लिका बरोबर इंटरेक्ट करपाक नॉलेज ऑफ कोंकणी गरजेची म्हणून मुखेलमंत्र्यानूय एग्री जालें आनी ताणी 2 दिसांचो कोर्स दिलो देवनागरी टायपिंगान आनी एक ट्रान्सलेशन स्किला खातीर. स्पीकर सर एक 10 दिसांचो तो एक म्हयन्याचो कोर्स स्पेशली फॉर IAS, IPS आनी IFS ऑफिसर हें कित्याक करना. स्पीकर सर केन्नाच्यान गव्हर्मेंट गॅझेट कोंकणीन ट्रान्सलेट करतले. वॉट इज द स्टेटस ऑफ द भाशा भवन. स्पीकर सर गेले खेपे मुखेलमंत्र्यान अनाउंस केलें की रविंद्र केळेकार आनी मनोहरराय सरदेसायाचें सेंटेनरी इयर आमी सेलेब्रेट करतले म्हणून. म्हाका कळटा ते भशेन ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंट हॅज नो क्लू हाव टू डू इट. स्पीकर सर ऑर्गनायजेशन सच एज कोंकणी परिषद कोंकणी भाशा मंडळ 15 लाख पर्रीकार दितालो. कोवीड टायमार तुमी तांकां कांयच दिलें ना. आतां परतें 14 लाखांक स्टार्ट केलें. सो कमी कितें कशें केलें आनी वॉट इज द रिस्पेक्ट दॅट यू आर शोईंग टू युअर अर्लियर डिसिजन बाय युअर लिडर. स्पीकर सर गोवा कोंकणी अकादमीचो प्रेसिडेंट रिझायन जाल्लो आहा. आतां वायस प्रेसिडेंटाक चार्ज दिल्या. कंप्लेंट अशी आहा की सेक्रेटरी अकादमीचो आहा तो काम करूंक दिना. पयलींची सेक्रेटरी आशिल्ली ती स्पीड लायताली आतां अकादमीक प्रायोरिटीच ना अशें म्हणून लोक सांगतात. स्पीकर सर गव्हर्मेंट शूड एनकरेज द पार्टिसिपेशन ऑफ चिल्ड्रन इन यूथ बाय ऑर्गनायजिंग कंपिटिशन्स एसे रायटींग पॅनल डिस्कशन्स वीथ मॉनिटरी रिवॉर्ड्स टू प्रमोट कोंकणी. स्पीकर सर हें कोंकणी उलय कोंकणी बरय कोंकणींतल्यान सरकार चलय म्हणटा गरजेचें कित्याक नॉर्थ गोवान जे सगळ्यांत पयसो चड आहा जमनीन आनी सगळ्याक हे हांगा कोंकणी म्हण ते आयकूंक मेळना. स्पीकर सर खूब सदर्न इंडियन स्टेट्स आहा वीच आर युजींग दे आर ऑफिशियल लँग्वेज फॉर गव्हर्मेंट कम्युनिकेशन. म्हाका दिसता हें आमी करचें पडटलें नाल्यार एक दीस येतलो जंय आमी हिंदी नाल्यार गुजरातीन आमी काम करचें पडटलें हाजे फुडें. जेन्ना आमी जाणटे बिणटे जाले तर तेन्ना हें आमकां पळोवंक मेळचें न्ही अशें म्हणून म्हजी इच्छा आहा स्पीकर सर.
आता येता डिमांड नंबर 56 इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी. स्पीकर सर, बजेट फॉर इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी केन्नाच कमी जावचें ना. सगळें बजेट देऊ इन्फॉर्मेशन पब्लिसिटीचें बजेट केन्ना कमी जावचें ना. गेल्या वर्साचें बजेट 76 crores आसलें, इट वेंट अप टू 209 crores. स्पीकर सर, 209 कोटी जालें. म्हाका दिसता सगळ्यान अनप्लॅन्ड बजेट म्हणटा तें हें. स्पीकर सर, हे खेपे पसून देर इज अ मार्जिनल इन्क्रीज 77.87. स्पीकर सर, हे एक सायडीन तुमी इव्हेंट्स प्रोमोट करतात, दुसरे सायडीन इन्फॉर्मेशन कमिशन म्हूण आहा, म्हळ्यार RTI. स्पीकर सर, तूं जेन्ना ओपोजिशनान आसलो तेन्ना तूं RTI घालतालो, आतां RTI म्हण ती सगळीं व्हिलांच जॅम करून उडयल्या. आनी स्पीकर सर, 18 पोस्ट आसात इन दॅट इन्फॉर्मेशन कमिशन, तातूंत 11 पोस्ट वेकंट आहा. स्टेट इलेक्शन कमिशनर 6 महिने काडटा डिस्पोज करपाक केस. गेल्या 3 वर्सांत 1 of the 2 स्टेट कमिशनर्स पोस्ट इज वेकंट. हांवें आयकलां जो मुखेलमंत्र्याचो OSD आहा तो रोखडोच जावपाचो आहा म्हणून, स्टेट इलेक्शन कमिशनर, हें इन्फॉर्मेशन कमिशनर. तो आनी जर जालो जाल्यार इन्फॉर्मेशन म्हणटा तें बंद, कांय भायरूच येवचें ना. इल एन्श्युअर डेट, ही म्हाका गॅरंटी आहा. आनी तुमी म्हणटाले अशी कितें काम काय म्हणून, RTIच मेळना म्हणून कोणाक, सारकें बंद केलें म्हणून. स्पीकर सर, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आनी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनराचो पोस्ट March 2, 2024 वेकंट आहा. स्पीकर सर, इफ यू सी द मँडेटरी RTI फॉर्म्स अपलोडेड ऑन गव्हर्मेंट वेबसायट्स, मेनी ऑफ दॅम हॅव नॉट बीन अपडेटेड फॉर 3 इयर्स. आतां हें सगळें हांवें भीक दाखयली इन्फॉर्मेशन कमिशनाची. आतां यू गो टू द इव्हेंट मॅनेजमेंट डिपार्टमेंट. इव्हेंट मॅनेजमेंट डिपार्टमेंटान कशें आहा पळय, प्रधानमंत्र्याचें विजीट कितले पयशे म्हणले, 14,69,96,136. स्पीकर सर आयक, मागीर तूं आनी एक दाखयता, टोटल एक्सपेंडिचर इनकर्ड ऑन द फंक्शन विकसीत भारत इज 14,16,83,301. आतां हे तेच पयशे काय एडिशनल पयशे, हे म्हाका कळना, कित्याक दोनूय फिगर चेंज जाल्या आनी आन्सरां तुजींच. स्पीकर सर, 20.12 crores हॅज बीन स्पेंट ऑन एडवर्टायजींग अँड न्यूजपेपर, TV अँड न्यूजपेपर. वीथ ड्यू रिस्पेक्ट टू द मिडिया, आय फील दॅट द गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू मेक यू केज्ड पॅरट्स बाय इन्क्रिजींग द बजेट ऑन युअर. तुमचेर पयशे मोडप आनी तुमी तांकां जाय तें बरोवप, हें तांचें हेतू आहा. हें अशें सगळें जनता उलोवंक लागल्या म्हणून सोशल मिडिया पावरफूल जाल्या. स्पीकर सर, बजेट फॉर फिल्ड पब्लिसिटी ह्या वर्सा कांय ना. ह्या वर्सा एक सीट पडलो, गव्हर्मेंट सारको काटार पास जावन आयला, जावन पसून डबल केली, 11 कोटीच्यान 28 कोटी केले फिल्ड पब्लिसिटी. स्पीकर सर, टोटल अमाऊंट स्पेंट ऑन पब्लिक इव्हेंट्स, इन्विटेशन कार्ड्स, प्रोमोशन्स, अवेअरनेस ऑफ गव्हर्मेंट स्कीम्स फ्रॉम 2022 टील डेट कितले जाणटू, 97.54 crores. हे कितें रे बाबा. स्पीकर सर, हे सगळे आमदार जे आहा तुमचे रुलिंग सायडीचे ते सांगतात स्किमींग पयशे ना, लाडली लक्ष्मी मेळना, ग्रह आधार मेळना, बेल मारनाका, तूंय उलयता हें. स्पीकर सर, पयशे इव्हेंटांक आहा म्हणटात, तुमी लोन घेवन फेस्तां करतात. स्पीकर सर, रेवेन्यू वेव करतात, सादो रेवेन्यू न्ही, आज मेरेन आमी फिगर दिल्या ते 500 कोटी वयर पावलां. सो स्पीकर सर, खावप पिवप मजा करचेर कसलोच तुमचो कॉम्प्रोमायज ना, फूल ऑन चालू आहा. स्पीकर सर, जर्नलिस्ट, आतां जर्नलिस्टाचें बरें उलयता. स्पीकर सर, गेले खेपे आमी डिमांड केल्लें की एक प्रेस रूम आसचो जर्नलिस्टांक इन एवरी तालुका, इम्प्लिमेंट केला, करूंक ना. मागीर जर्नलिस्टां खातीर ई बायक्स घेवच्यो म्हण आनी ताचे खातीर सबसिडी आसची म्हण मुखेलमंत्र्यान हय म्हणिल्लें, एलोकेशन केलां, 0. स्पीकर सर, तें जायना जाल्यार एटलिस्ट बायलां जीं आहात, जीं जर्नलिस्ट म्हूण जाता तांकां तरी दी, तेंय तूं करूंक तयार ना, कित्याक कांयच तसलें प्रोविजन ना. स्पीकर सर, एडवर्टायजमेंट पॉलिसी आनी पत्रकार भवन म्हणून तुवें अनाउंस करता म्हणिल्लें, वॉट इज द स्टेटस. स्पीकर सर, आतां गोवा सदनाचेर या. स्पीकर सर, गोवा भवन इन मुंबय वॉज रिनोवेटेड बाय द सेम कॉन्ट्रेक्टर एज कला अकादमी फॉर अ कॉस्ट ऑफ 4 crores. नाव यू वॉन्ट टू रिनोवेट द गोवा भवन इन मुंबय एन्ड दिल्ली फॉर 42 crores. पळया, आतां मायकल लोबो म्हणटा लिफ्ट चलना, माकड नातात हातून, कित्याक रे ते स्विमींग पुलान
स्विमींग पुलान माकड न्हातात ते रिनोवेट करपाक 42 कोटी म्हणटात, 42 कोटी. हांव जाणा हॉटेलांतल्यान थंय जमीन तुमची आहा, अमृता शेरगील मार्ग टॉप मोस्ट एक्सपेन्सीव प्लॉट्स इन दिल्ली, पूण तुमी 42 करोड म्हणटात. म्हाका दिसता इट इज कला अकादमी पार्ट टू, पूण तें आतां हांव उलयना, तें PWDचेर उलोवया. स्पीकर सर, आतां वॉट इज द स्टेटस ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ द स्टेट गेस्ट हावज एन एम्पोरियम इन वाशी? दिगंबर कामतीच्या टायमार 2 प्लॉट घेतिल्ले 2000 स्क्वेअर मिटराचे, कितले पैसे तुमी एलोकेट केल्या ताका? हे जर खबर ना जाल्यार ताकाच विचारचें, कित्याक तो जाणा आशिल्लो. ते सिडकोन 2006 हो स्टेट गेस्ट हावज जाय म्हणून तुमकां 5 वर्सांचे एग्रीमेंट केल्लो. आतां एक्सटेंशन ऑफ टायम जाय. तुमच्या LAQ रिप्लाया प्रमाणे गव्हर्नमेंट इज इन टॉक्स विथ द ऑथॉरिटीज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा फॉर अ वेवर ऑफ प्रॉपर्टी टॅक्स ऑफ 20 crore 71 lakhs 51,192 पेएबल बिफोर 30th of August. हे करा नाजाल्यार वचत तेय बी प्लॉट. स्पीकर सर, नवी मुंबय म्युन्सिपल कॉर्पोरेशन खायत तो प्लॉट, चॅक करा ताजेर किदें जालां न्ही. कित्याक आमी हांगाच जर बिझी उरल्या हे इव्हेंट करून त्या सायडीन ते घेवन वचत. सो मागीर स्पीकर सर, आतां हांव येता कमर्शियल टॅक्साचेर. कमर्शियल टॅक्स तुमकां 5,067 crore GST कलेक्शनाच्यान स्टेट पोर्शन म्हणून मेळ्ळें सेंटरा कडच्यान. एस्टिमेटेड टॅक्स कलेक्शन फ्रॉम GST दीस इयर हॅज ड्रॉप्ड बाय 14% टू 4,366 crore. स्पीकर सर, हांवें आयकलां की मुखेलमंत्री प्रधानमंत्रीचो लाडलो, आमची लाडली बी कशी आसता, लाडली लक्ष्मी बी, तसो हो लाडलो लक्ष्मी हाका दिवची. प्रधानमंत्र्यान हें कॉम्पेन्सेशन GST बंद केलां, तें म्हाजे गोंयान आमकां कोता येवचें ना. हें तुमी डबल इंजिनाक मातशें काबराल बी फोर्स मार, तूं जर लाडलो जाल्यार हें मातशें करून हाड म्हणून, ना हें जर हाडना जाल्यार तुमचें कांय जावंक पावचें ना. आमचें सोडूच, तुमी पातिशेर जातले थंय बसून इतली सगळी बोवाळ मारून. स्पीकर सर, टॅक्स कलेक्शन ऑन वॅट शोज अ मार्जिनल इन्क्रीज ऑफ 0.47%. स्पीकर सर, जून 2024 इलेक्शन हारतकर 1 रुपया पेट्रोल आनी 36 पैसे डिझल वाडलें. सो इलेक्शनाचे पयलीं पेट्रोल कमी जाता, इलेक्शन जालें की ना, रिजल्ट मेळ्ळो की ना, कॅट सुरवात. हें तुमचें सामकी स्टायल जाल्ली आहा. म्हाका दिसता हो सरकार पूर्णपणान 2012 मनोहर पर्रीकारान वॅट ऑन पेट्रोल एबॉलिश करून निवडून आयिल्लो हें विसरला. मनोहर पर्रीकार आतां ओगीच आहा तो फोटोचेर दाखोवपाक, तुमचे कंप्लीट मॅमरींतल्यान तो इरेज जाल्लो आहा. सो स्पीकर सर, हांव मागतां एक लास्ट म्हणटा तें की ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंटान कोंकणी युवा महोत्सव कोंकणी भाशा मंडळान केला, ताका पर्मनंट ग्रांट करतले म्हणून सांगिल्लें, बजेटरी प्रोविजन करूंक ना. कोंकणी आमी जिती दवरूंक जाय, बटा ती कोंकणी जिती दवर, तें एलोकेशन कर, नाजाल्यार तुमी थंय ओगीच बसून तुका हांव तुजें परतें परतें नांव काडटां. इतल्या खातीर काडटां कित्याक तूं पयलीं दिश्टी पडटा फुडें, आनी तूं गोंयकार म्हूण तुजें नांव काडूं येता, आनी कोंकणी म्हण ती आमीच जिती दवरुची पडटली, नाजाल्यार ही गोवा वाडी जातली सावंतवाडी भशेन. थँक्यू स्पीकर सर. तेका कोंकणी दवरपा जाता पूण सोर दवरपाय ना, बट तो सारको कोंकणी मरे, कोंकणी मनीस.